वर्धा येथील जिल्हाधिकारी यांनी रविवारी संचारबंदी घोषित केली आहे, तर सोमवारला एपीएमसी भाजी मार्केट बंद असतो। यामुळे वर्धा जिल्ह्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसतो आहे। संचारबंदीत रविवारी शेतातील भाजी तोडलेली शेतकरी सोमवारी एपीएमसीमध्ये आणतात, पण बाजार बंद असल्यामुळे व्यापारीही तिकडे येत नाहीत। शेतकरी व्यापाऱ्याला विनंती करतो, पण एपीएमसी बाजारातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडत नाहीत, त्यामुळे नाईलाजास्त व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतातील मावळा भाजी एपीएमसीच्या गेटसमोर किरकोळ भाजी विक्रेत्यांना लिलाव करून विकावा लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना भाव तर मिळतच नाही, पण भाजी तोडणीला लागलेला खर्च किमान शेतकऱ्यांच्या पदरी पडतो। त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की शनिवारला संचारबंदी लावण्यात यावी अथवा सोमवारला एपीएमसीने बाजार सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। कष्टकऱ्याला माल सोमवारी अंदर विकता आला पाहिजे, व माल न तोडल्यास माल खराब होते, त्या माल विकायला आम्हाला अन्य अडचण आहे करिता तुमचा दिवस तो सोमवारचा मार्केटच्या अंदर चालू व्हायला पाहिजे। हे आमची पूर्ण कष्टकार बंधूची विनंती आहे। जर रविवारला बंद ठेवत असेल तर सोमवार हा दिवस बा मार्केट ओपन करायला पाहिजे, मार्केट चालू ठेवायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून शेतकरी आपला माल एपीएमसीमध्ये आणून तो विकू शकला पाहिजे। माझी तर प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी रविवार हा दिवस नाही का मार्केटचा चालू ठेवायला पाहिजे, कारण की भरपूर प्रमाणातला शेतकऱ्यांचा माल येतो, हा रविवार दिवशी ज्या प्रमाणात खपते त्या दिवशी इतर दिवशी खपत नाही, म्हणून शासनाने याच्यावर दखल घेऊन नाही का रविवार हा दिवस चालू ठेवायला पाहिजे। आणि फुलकोबीचा माल आपण आणलेला आहे बाजारामध्ये, पण मालाची परिस्थिती खूप खराब आहे, मालाला काही भाव नाही आणि घ्यावाल कोणी आहे नाही, आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होऊन राहिलं। शुभा मळसपुरे, सोमवार बंद असल्याच्यानं आम्ही काही घरून इथं येत नाही मालिकाला, पण कास्तकार लोक फोन करतात आम्हाला की बा आमचा माल विकून द्या रविवार बंद आल्याच्यानं, त्याच्याच्यानं आम्ही येऊन इथं पुलावर माल विकतो, त्यानं गाड्यांचा सगळा ठप्प होऊन जाते, इथं अडचण लय होऊन राहिली। फक्त आम्हाला शेतकऱ्यांसाठी फक्त सोमवारसाठी मार्केट खुलं करून द्यावं, फक्त एवढं निवेदन आहे की गेट उघडून आमचा माल अंदर विकला जावा फक्त।